दर्यापूर शहरात एकाच रात्री 3 दुकानात चोरी केल्याची घटना घडली होती. तीनही दुकानातून नगदीसह इतर मुद्देमाल चोरी गेला होता. या प्रकरणाचा अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ शोध लावून पोलीस पथकाने जालना येथून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील चोरी केलेल्या ऐवज जप्त केलाय. आरोपीकडून 9 घरफोडीची प्रकरण उघडकीस आले आहेत. दर्यापूर शहरात 21 जुलैच्या रात्री फिर्यादी संतोष बबन शिंदे यांच्या देशी दारू दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी दुकानातील नगदी 60,000 रुपये, 40,000 रुपये किमतीचा DVR असा 64,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. यासोबत त्याच रात्री फिर्यादी गजानन टोळे यांच्या जिनिंग मधून नगदी 68,000 रुपये, 10,000 रुपये किमतीचा DVR असा एकूण 78,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेला होता. तर तिसरीकडे दर्यापूर येथील फिर्यादी वैभव मधुकर माळोकर यांच्या ज्वेलर दुकानातून 100 ग्रॅम चांदीच्या मूर्त्या, 100 ग्रॅम चांदीच्या तोरड्या असा एकूण 18,500 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याने दर्यापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध BNS कलम 305, 331, 25 अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा मात्र अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दुकानाचे CCTV फुटेज पाहता आरोपीचा तत्काळ शोध घेतला. पोलीस पथकाने जालना येथून पाचन वडगाव येथे राहणारा गजानन सोपान शिंगाडे तर दुसरा जालना येथे राहणारा राहुल तुळजासिंग राजपूत या दोघांसह इतर 3 साथीदारांनी जालना येथून यवतमाळ जिल्ह्यात करंजी या गावात येऊन एक 4-चाकी बेलोरो पिकअप वाहन चोरी करून मालेगाव येथील 2 दुकानात चोरी केली होती. तेथून अमरावती जिल्ह्यात येऊन टाटा सुमो 4-चाकी वाहन चोरी केले व नंतर दर्यापूर येथील देशी दारू दुकान, ज्वेलर दुकानसह एक जिनिंग मध्ये चोरी केली होती अशी दोघांनी पोलिसांसमोर कबुली दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गजानन शिंगाडे त्यासह राहुल तुलजा सिंग राजपूत या दोघांना ताब्यात घेतले. नगदी 9,250 सह एकूण 9,400 चा मुद्देमाल जप्त केला आहे. दोनही आरोपीने 9 गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पोलीस कर्मचारी त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, सुधीर बावने, सय्यद अजमत, निलेश डांगोरे, पंकज पाटील, दिनेश कनोजिया, श्याम मते, रितेश वानखडे, चेतन गुल्हाने यांनी केली आहे.